हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही असं म्हणाल होतात की मी मनातली मुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर निवडणूक झाली, भाजपचा अजून मुख्यमंत्री बसलेला नाहीये, तो कधी येईल माहिती नाही, पुढच्या निवडणुकांमध्ये येईल की त्याआधी येईल, अशा परिस्थितीमध्ये भाजपने मुख्यमंत्री पद सोडून देणे, सत्ता येऊ नये, यावर तुमचं म्हणणं काय? हा बघा ना, म्हणजे तुम्ही बोलला त्यानंतर मुख्यमंत्री नाही आहे 19 पासून. हो ना, माझं झालं तो 80 तासासाठी लगेच गेला. नाही पण मी ऍक्च्युली असं कधी म्हणले नाही, कारण आमच्या नेत्यांच्या आणि आमच्यामध्ये ते क्लिअर होतं तेव्हा देवेंद्रजी होणार होते आणि मला देवेंद्रजीना चांगलं ठाऊक झालं ना ते 80 तासासाठी 14 नाही 14 ला तर ठीकच आहे. ही बातमी तेव्हाची ना की जनतेच्या मनातली म्हणत होती, पण मी कधी तसं म्हटलेलं नाही त्या अर्थाने, तर ते मी वेळोवेळी क्लिअर केलंय. आणि साहजिक आहे, आता आमचा पक्ष सत्तेत आहे आणि तो मुख्य पदावर सरकार चालवतोय, पण मुख्यमंत्री पद नाही, मुख्य पदावर असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण आताच्या परिस्थितीत हे निर्णय त्यांनी जे घेतलेत ते का घेतलेत काय नाही ह्याच्यावरच काय आमच्यावर त्याचा काय डोक्यात प्रकाश पडलेला नाही, कारण आमच्याशी त्याची चर्चा होणं अपेक्षित आहे त्यांनी ठरवलंय. तर साहजिक आहे, आता हे दोघं आले आणि भारतीय जनता पार्टी अजून मोठी होणार असेल तर हरकत नाही. ताई तुम्ही वेळात वेळ काढलाय आणि माझ्या खोचक प्रश्नांना काही आणि काही तुम्हाला लागलेही असतील सॉरी, तुम्ही दिलखुलास उत्तर देते, त्याबद्दल मी लोकमत परिवाराच्या वतीनं तुमचा आभारी आहे. धन्यवाद.